आपण मागच्या तासाला सूक्ष्म ओळख सूक्ष्मजीवशास्त्राशी यामध्ये युगट निर्मितीपर्यंत आलेलो होतो आणि आपल्या सगळ्यांना माहीत आहे की युगट निर्मिती कशी केली जाते आणि युगटमध्ये कशाप्रकारे लॅक्टोबॅसिलसचा उपयोग करून सूक्ष्मजीवाणूचा वापर करून जे घट्ट दही तयार केलं जातं आणि मग त्याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या जाती आपण त्याचे जे प्रकार आहेत त्याच्यामध्ये आपण काय टाकतो यानुसार आपण त्याचे प्रकार पाहिलेले आहेत. आज आपण त्याचा पुढचा भाग पाहतो आहोत, त्यामध्ये चीज निर्मिती आणि लोणी निर्मिती हे दोन घटक पाहतो आहोत. आपल्याला माहीत आहे की चीज जे आहे हे महाराष्ट्रभर किंवा देशभर चीजचं मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन घेतलं जातं आणि हे चीज जे तयार करण्यासाठी सूक्ष्मजीव त्या दुग्धजन्य पदार्थामध्ये टाकले जातात. चीज तयार करण्यासाठी विशेषतः गाईचं दूध वापरलं जातं आणि हे गाईचं दूध वापरल्यानंतर त्याच्यामध्ये सूक्ष्मजीव टाकले जातात आणि सूक्ष्मजीव टाकल्यामुळे त्याचं चांगल्या प्रकारे किण्वन घडून येतं. हे किण्वन घडून आल्यामुळे त्या चीजचा एक छानसा आंबट गोड अशा प्रकारचा त्याला चव प्राप्त होते, मधुर असा त्याला स्वाद प्राप्त होतो. हे चीज तयार केल्यानंतर ते मिठाच्या पाण्यामध्ये पहिल्यांदा काय केलं जातं, छानसं धुवून घेतलं जातं, त्याच्यानंतर ते प्रेस केलं जातं आणि त्यापासून नवीन नवीन प्रकारची चीज तयार केलं जातं. जे चीज 2 ते 12 दिवस वापरलं जातं ते चीज जे आहे ते स्मूथ असतं. त्याच्यानंतर कल्चर्ड चीज जे आहे ते कल्चर्ड चीजसुद्धा त्याच्यापासून तयार केलं जातं की ज्या चीजचा आपण जास्तीत जास्त दिवसामध्ये वापर करू. हे दोन्ही चीजचे प्रकार जे आहेत ते हॉटेलिंग व्यवसाय जे आहेत त्यांच्यामध्ये चीज जास्तीत जास्त टिकवण्यासाठी प्रामुख्याने वापरली जातात. त्यानंतर दुग्धजन्य पदार्थामध्ये महत्त्वाचा जो पदार्थ आहे जो लोणी आपल्या सर्वांना माहीत आहे. हे लोणी तयार करण्यासाठी त्यामध्ये जसं आपण चीज निर्मितीमध्ये बोललो की त्याच्यामध्ये सूक्ष्मजीव टाकले जातात तसे लोणी तयार करण्यासाठी कवकतंतूंचा वापर प्रामुख्याने केला जातो आणि हे कवकतंतू लोणी निर्मितीसाठी अतिशय महत्त्वाचे आहेत. याच्यामुळे काय होतं तर त्या किण्वनाच्या प्रक्रियेतून जेव्हा लोणी तयार होतं त्याला एक छानसा सुंदर असा स्वाद निर्माण होतो की जो आपल्या सर्वांना परिचित आहे. त्यानंतर लॅक्टोबेसिलस ॲसिडोफिल्सिन कॅटासिलम केसी आणि बायोडोबॅक्टेरिक बायफिडम या सूक्ष्मजीवाणूंचा वापर करून त्यापासून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे सूक्ष्मजीवाणूंपासून अन्नपदार्थ याचं जे प्रमाण आहे ते आपल्याला एकास एक हे प्रमाण ठेवून सूक्ष्मजीवाणूपासून आपल्याला वेगवेगळे घटक बनवले जातात. आता पुढचा जो मुद्दा आपण पाहतो आहोत त्यामध्ये प्रोबायोटिक्स म्हणजे काय, तर आपण जे दैनंदिन जीवनामध्ये दुग्धजन्य पदार्थ तयार करतो आहोत त्या दुग्धजन्य पदार्थांचा आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे उपयोग केला जातो. मग कोणकोणता उपयोग केला जातो, तर या प्रोबायोटिक्समुळे आपल्या शरीरातील अन्ननलिकेमध्ये एक कॉलनी तयार होते. कॉलनी म्हणजे काय, तर अन्ननलिकेमध्ये अनेक प्रकारचे सूक्ष्मजीव तिथे निर्माण केले जातात. या सूक्ष्मजीवांमुळे काय होतं, तर आपल्या शरीराला आपल्या अन्ननलिकेला जे हानिकारक अशा प्रकारचे सूक्ष्मजीव आहेत त्यांचा नाश केला जातो आणि मग पोटाचे जे काही विकार होतात त्याच्यावर प्रोबायोटिक्स हल्ली खूप मोठ्या प्रमाणात वापरलं जातं. वेगवेगळ्या आजारावरसुद्धा प्रोबायोटिक्सचा उपयोग केला जातो. प्रोबायोटिक्सचा आणखी काय उपयोग आहे, तर प्रोबायोटिक्स हे कोंबडी जे वेगवेगळ्या प्रकारचे रोग येतात त्याच्यावरसुद्धा प्रोबायोटिक्सचा मोठ्या प्रमाणामध्ये उपयोग केला जातो. प्रोबायोटिक्स ही अशी एक संकल्पना आहे की ज्या संकल्पनेमध्ये शरीराला हानिकारक असणारे जे सूक्ष्मजीव आहेत त्यांना नष्ट करून तिथे शरीरासाठी उपयोगी अशा प्रकारच्या सूक्ष्मजीवाणूंची कॉलनी तयार करून त्यांच्यापासून आपल्या शरीरावर येणारे वेगवेगळ्या प्रकारचे जे आजार आहेत जे वेगवेगळ्या प्रकारचे रोग आहेत त्यांच्यापासून आपल्याला वाचवण्याचं काम याच्यामध्ये केलं जातं. इथे लिहिलं आहे आपण उपद्रवी सूक्ष्मजीव म्हणजे त्याची उदाहरणं दिली आहेत, त्याच्यामध्ये कॉलिडिस्ट
क्लॉडिस्टियम चे जे सूक्ष्मजीव आहेत हे इतर सूक्ष्मजीवांना नष्ट करण्यासाठी वापरले जातात। प्रोबायोटिक्सची उत्पादन आपण जर विचारात घेतली तर आपल्या लक्षात येईल की आपण मागच्याच वेळेला पाहिलं होतं की प्रोबायोटिक्सची उत्पादनं योगर्ट्स, कॅफिन, सोअरक्रूट, डार्क चॉकलेट, मिसोसिन, लोंची, तेले, मार्कसिरस, कृत्रिम प्रकारचे स्वीट पदार्थ यामध्ये प्रोबायोटिक्सचा मोठ्या प्रमाणात उपयोग होतो। त्याचा फायदा काय होतो? तर त्याचा फायदा असा होतो की हे जे अन्नपदार्थ आहेत हे आपल्याला सगळ्यांना परिचित आहेत, परंतु हे पदार्थ जर व्यवस्थित जास्त काळ जर ठेवले तर त्याच्यावर विषाणूंचा प्रादुर्भाव होऊ शकतो, आणि म्हणून प्रोबायोटिक्स हा विषाणूंना नष्ट करण्यासाठी अतिशय उत्तम असा उपाय ठरलेला आहे। यामध्ये मग कोणकोणती घटक आपण वापरतो आहे प्रोबायोटिक्समध्ये, त्यामध्ये शैवाले जमातीमध्ये क्लोरेला, नंतर स्प्रुनिया, नीलहरित शैवाल आणि समुद्री खाद्यपदार्थ अशा विविध रूपामध्ये आपल्याला प्रोबायोटिक्स उपलब्ध आहेत आणि त्याचा दैनंदिन जीवनामध्ये उपयोग केला जातो। हे जे केफिर नावाचा जो आपण इथे घटकाचा उल्लेख केला आहे, केफिर म्हणजे काय? तर शेळी जे आहे त्या शेळीच्या दुधापासून दह्यासारखा निर्माण करण्यात आलेला पदार्थ त्याला केफिर असं म्हटलेलं आहे। तर अशा पद्धतीने प्रोबायोटिक्स हे पुढच्या काळामध्ये अनेक आजारावर वरदान ठरणार आहे असं मला वाटतं, आणि म्हणून पुढच्या काळामध्ये प्रोबायोटिक्सला अतिशय महत्त्व प्राप्त होणार आहे।